哎，小笨，哇，可能你把这把这这家一家都跟他把这的。वरून कुरकुरीत क्रिस्पी दातेरी कमान असलेली आणि आतून तितकीच मऊशार गोड नारळ आणि गुळाच्या सारणाने भरलेली नाजुकासारखी टमटमीत फुगलेली पण तोंडात आपसुक विरघळणारी. आज मी चालले आहे हा आठवणींचा डबा घेऊन एका अशा व्यक्तीकडे जी एक प्रसिद्ध सिनेतारका तर आहेच पण एक अजूड जिद्दी स्त्रीही आहे. सामोऱ्या आलेल्या अडचणींना लाथ मारून पुढे कसे जायचे हे हिच्याकडून शिकावं अशी आपली तृप्ती भोईर. स्वागत आहे तृप्ती तुझं आमच्या आठवणीचा डबा या सेगमेंट मध्ये. थँक्यू वैशव. कशी आहेस? मी ठीक आहे. थोडीशी दुखी फुटलेली आहे. येस, कारण का नाजुकाच वजन आणि तिचं भारत असतो पण तुम्हाला तृप्ती भोईर काय साजूक तुपातली पुरणपोळी की धगधगत्या निखाऱ्यावरची भाकरी. साजूक तूप वगैरे आपल्याला जोडायच नाही कधी. ऍक्च्युली स्ट्रगल वाईज काम माझा माझ्या कामाची जी स्टाईल आहे ती आणि द वे आय वर्क आणि द वे आय चूज द सब्जेक्ट्स म्हणजे त्याबद्दल तर मला सगळेजण शाबाशकी देत असतात आणि बोंबलत पण असतात माझ्या नावाने की काय एकही असं तुला नॉर्मल करायचं नसतं सगळंच वेगळं. सो जेव्हाही आपण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जातो तर ती धगधगतीच निखारे आणि भाकरीच साजूक तूप नाही. झळ किती लागली आहे? लागते जेव्हा तुम्ही सगळ्या जेवढ्या रचना आहेत किंवा लोकांनी एक कामाची एक पद्धत ठेवली आहे त्याच्या जेव्हा अगेन्स्ट जाऊन तुम्ही काम करता तेव्हा झळ लागते. पण आय फील इट्स आय लव्ह चॅलेंजेस. आय लव्ह ऑलवेज डू समथिंग डिफरंट. काहीतरी वेगळं करायला कारण का मला मी जन्माला आलेली नाहीये सुंदर मेकअप करून झाड्याच्या मागे बुलबुल फिरायचं हिरोच्या बरोबर आणि गोष्टी करायच्या आणि माझ्या. पण इनजस्टिस नाही वाटत का? तू इतकी देखणी आहेस, इतकी छान दिसतेस, जिथे इतक्या ग्लॅमडॉल आहेत इंडस्ट्रीमध्ये त्या सगळ्या हेच करतायत आणि तू काहीतरी वेगळा नाजूका किंवा टुरिंग टॉकीज अगदी केस वगैरे काढून तू स्वयं असतेस. या मला असं वाटतं की तो माझा एक वेगळेपणा. दिस इज लाईक कसं आहे की शेळ्यांचा कळप असतो आणि सगळ्या शेळ्या एकसारख्या दिसत असतात आणि त्या एका दिशेला एकाच दिशामागे सगळ्या शेळ्या चालत असतात. त्यातली एकच शेळी असते जिला असं वेगळं झाड दिसतं त्याच्यावर फुल दिसतं आणि मग ती असं कळप सोडून जरा वेगळं जायचा प्रयत्न करते ती शेळी मी आणि आय लाईक टू बी दॅट. हे गुण लहानपणापासूनचे अडॉप्ट केलेले? अगदी लहानपणापासून. माझ्या आईला जर विचारशील तर माझ्या कथा आहेत. लहानपणी आई बाबांचे धपाटे जर तू खाल्ले असे आम्ही कन्सिडर करूनच चालले खूप जास्त. त्या व्यतिरिक्त तुझ्या डब्यांमध्ये काय असायचं? माझी आई जेव्हा साबुदाण्याची खिचडी द्यायची ना साबुदाण्याच्या खिचडीवर माझं इतकं प्रेम आहे. मला आठवते आजही मधली सुट्टीची जी बेल आहे ना त्याच्यासाठी माझे असे कान असे असायचे की आता ही बाईचं कधी संपेल हिचं गिरवण भयावर आणि कधीही बाजूला होईल असं आणि तेवढ्या बेल वाजली की ती जाते बाई बाहेर नाही काय घेणं देणं नाही. पहिलं डब्बा काढायची आणि माझं स्पीड काय असायचं माहिती एक एक साबण टाकायची. खडगवाला तो इतका आवडायचं की मला असं वाटायचं की लवकर डब्बा संपता का मने. सो मी असं एक एक खाई असं एक एक आणि असं दाबून खायची छान. सो माझी मैत्रीण म्हणायची अगं हा नाही संपणार नाही मधली सुट्टी संपली पण हे साबुदाणे संपणार नाही. माझ्या एक खूप चांगली कुक आहे आणि म्हणजे मी तिच्या अगदी म्हणजे 1% पण कुठे विरात नाही.
तर त्या ती तिच्या बनवलेल्या भाज्या तिच्या आणि पोळी म्हणजे मला असं आठवतंय की माझा डब्बा हा सगळ्यात टेस्टी डब्बा असायचा अमंग माय ऑल हा वर्गात आणि सगळ्यांना माझा डब्बा खायचा असायचा आणि मला असं असायचं की हा डब्बा मी कसा कुठे लपून एकटी खाऊ शकते याचा मी ऑलवेज विचार करायची पण ऑलवेज बारगळून जायचं ते सगळं पण आईच जी बटाट्याची भाजी पुरी वगैरे ते आजही मला आठवते म्हणजे माझ्यासाठी आजही ट्रिप पिकनिक म्हटलं की माझ्या आईचा एक मेनू ठरलेला असायचा पुरी बटाट्याची भाजी आणि श्रीखंडचा एक डब्बा द्यायची छोटासा दॅट्स इट माझी पिकनिक येत जेव्हा मी आजही ते बघितलं की मला आईची आठवण येते की माझी पिकनिक तू तुझ्या मुलाला देतेस की मी थोडीशी अभागन आहे या बाबतीत माझं नशीब इतकं चांगलं नाही माझा मुलगा जेव्हा तो 4 वर्षाचा होता तेव्हा माझ्यापासून दुरावला गेला आणि माझा डिवोर्स झाला आणि तो त्याच्या वडिलांबरोबर राहतो सो मला त्याला आज तागाय तो आता 12वीत आहे दिस इज लाईक इट्स अ पेन की मी त्याला त्याला आजपर्यंत एकदा पण नाही डबा देऊ शकली तुला काय वाटतं त्याबाबतीत तुला कुठलं सगळ्यात जास्त मनात आवडलं म्हणजे अगदी सेटवरचं जेवण आवडतं की घरच्या आईच्या हातचं वरण मला असं वाटतं की जेवण मला सगळीकडचं आवडतं कारण ते आत्म आहे आणि मी त्याला नावच नाही ठेवू शकत कारण का कधी कधी असं असतं की तुम्ही भुकेले असता आणि तुमच्या समोर फक्त चहा आणि बिस्किट असू शकतं आणि तेही त्यावेळी खूपच इम्पॉर्टंट असतं आणि चविष्ट असतं किंवा टेस्टी असतं सो आय फील की मला फूड सगळीकडे आजपर्यंत असं कधी म्हटलं नाही शी किती घाणेरड होतं असं मी कधी म्हटलं नाही फक्त एकच माझा प्रॉब्लेम आहे मी फिश म्हणजे मी आता नॉनव्हेज सोडलंय अगडभोंग या सिनेमासाठी माझ्या अगडभोंगसाठी पण मी जेव्हा नॉनव्हेज खायची तेव्हा मी फिश खूपच पर्टिक्युलर ठिकाणी खायची फक्त फिश कारण का मला तो जो एक फिशी स्मेल येतो तो मला अजिबात जमत नाही आणि मला अजिबात आवडत नाही मला इमिजिएटली उलटी सारखं होतं सो त्यामुळे मला वाटतं फिश मला वाटतं मी फक्त माझ्या आईचीच ऑलवेज प्रिफर केली एक प्रश्न याच्याशीच रिलेटेड होता आता तू फिश बद्दल बोललीस टुरिंग टॉकीजच्या निमित्ताने तुला खूप जास्त रुरल किंवा गावच्या ठिकाणी फिरावं लागलं किंवा तुझे शूट्स म्हणजे अगडबंबाचा अगडबंबाचा तुझा हा टुरिंग टॉकीज टोटली वेगळा कम्प्लीट डिफरंट तू खूप रॉ रस्टी किंवा खूप जास्त रूटशी कनेक्टेड अशी तिकडे वाटलीस आणि तुला तिकडे ऑन फील्ड तसं राहावं लागलं किती डिफिकल्टी आली किंवा तिकडचं वेगवेगळ्या ठिकाणचं जेवण किंवा तिकडचा कसा अनुभव होता मी म्हणजे शूटिंग तर आमचं होतच पण शूटिंगला जाण्याआधी मी टुरिंग टॉकेज जिथे जिथे फिरत तिथे मी टुरिंग टॉकेज बरोबर जवळजवळ 4 महिने राहिली आहे म्हणजे जिथे तिथे ट्रक जायचे त्याच्या मागे माझी गाडी असायची आणि माझ्याबरोबर 9 मुलं मी हायर केलेली माझ्यासोबत काम करायला आम्ही पोस्टर चिकटवायचो गावागावीचा आणि ती मुलं माझ्या बरोबर असायची ऑलवेज म्हणजे जेव्हा मला कोणी कुत्र ओळखत नव्हतं म्हणजे तेव्हा माझा पहिला सिनेमा जेव्हा लागला होता गावाला आणि मला जेव्हा लक्षात आलं की अरे मी फक्त प्रोड्युसर नाही मी ऍक्ट्रेस पण आहे आणि मी जेव्हा अलकाताईंना बघितलं की त्या तंबूमध्ये येऊन जातात आणि कशी गर्दी खेचून घेऊन जातात पण अरे आपण आपल्याला कधी वापरणार असं आपण पण हिरोईन आहोत हे विसरलेच मी कारण का मी जवळजवळ तिकडे असं फुल मातीमध्ये एका मुळशारखी काम करत होते मग मी फुल लाली पावडर वगैरे लावून माझ्या गाडीमध्ये बसून माझ्या त्या मुलांना उतरवायची आणि म्हणजे गावागावामध्ये पब्लिसिटी करण्यासाठी त्या मुलांना सांगायची माझ्या गाडीच्या मागे पळा आणि म्हणा हिरोईन आली
तर ते माझी नऊ पोरं पळायची अरे हिरून आली असं म्हणायला, आणि त्यांच्या मागे ते नऊचे नव्वद केव्हा व्हायची माणसं, बापरे बाप. पण माझा त्याच्यातला मी एक अनुभव सांगते, ह्या नऊ मुलांना घेऊन मी राहत होते सातारा सांगली वगैरे त्या भागामध्ये जिथे ते तंबू होते, आणि आम्ही काय करायचो, एक छोटी खोली होती, त्या खोलीमध्ये मी आणि ती नऊ मुलं राहायचो, तर त्यांच्या गाद्या अशा आणि माझी एक सिंगल गादी वेगळी लागलेली असायची, ते झोपायचे मी. बरं, ह्या टुरिंग टॉकेज जिथे लागतात ना, त्या तिथे चण्याच्या आयटमच फक्त, म्हणजे चण्याच्या पिठाने बनवलेले आयटम तेच फक्त मिळतात. म्हणजे तू तिथे पाणीपुरी खायला जा तर पुरी असेल पण त्याच्यात संपूर्ण शेव भरलेली असते आणि त्याच्यावरती तिखट पण गोड पाणी टाकून येतात. ठीक आहे, त्यानंतर पिठलं भाकर तर आहेच, त्यानंतर आपलं स्पेशल असं त्यांचं काय सगळं बेसन, म्हणजे वडा बेसनचा, ते फापड्यासारखं बेसनचं, जिलेबी बेसनची, हे पण बेसनचं काय म्हणतात त्याला आपलं मिसळपाव बेसन. त्यांच्याकडे पोहे मागायला गेलं तर पोहे कमी वर पुन्हा बेसन शेवटून, तर ते एवढं बेसन बेसन बेसन. तुला माहितीये आम्ही ज्या रूम मध्ये राहायचो त्या रूम मध्ये ही बेसन खाऊन खाऊन रात्री गॅस चेंबर होऊन जायचा, नऊ पोरं जे फुटायची, माय गॉड, असं ती खिडकी उघडी द्यायची. मी असं मी जेव्हा स्वतःला खूप फेमस केलं त्या रिजन मध्ये, म्हणजे जेव्हा लोकांना कळलं अरे या पिक्चरची हिरो नाही आणि या इथं राहते या घरामध्ये, झालं कल्याण. दरवाजा उघडा, माणसं उभी, खिडकी उघडा, माणसं उभी. जेव्हा बघलो तेव्हा बाहेर लोक, बरं अशी लोक बाहेर असल्यानंतर आता हिरोईन चिंपड हातामध्ये घेऊन कसं जाणार संडास. पहिला दिवस नाही गेले फेमस झाल्यावर, दुसरा दिवस नाही गेले, तिसरा दिवस मी खायचं बंद केलं पाहिजे, पहिल्या दिवशी मला करायला वाटलं कमी खा कमी, आपला बंद इंटेक बंद झालेलं आहे. तर मी म्हटलं नाही बाबा खाऊया, तिसऱ्या दिवशी फायदा नाही, मी दुसऱ्या दिवशी जेवले नाही, एकच वेळेचा सकाळचा नाष्टा फक्त केला, तिसऱ्या दिवशी मला सवय म्हटलं बेशरमा चिंपांडरा जसा दरवाजा उघड हिरून आली हिरून आली, आणि नंतर ती लहान पोर सगळी हाई हिरून हवायला चालली हिरून हवायला, तेव्हा माझी मी तर चिंपांड भरून माझ्या मागे दुनिया हे पण माझ्या संडासला लिहिते की काय. मी माझ्या नऊ पोरांना म्हटलं पोरांना नजर धरा माझी परिस्थिती समजा, मग त्यांनी सगळ्यांना थांबवलं, तो पोर झाडावर चढून कुठल्या शेतात घुसते. सो इट वॉज लाईक, सो ह्या खाण्याच्या हौशी बळी असे अनेक घोटाळे झाले. आयुष्यात कधी उपाशी राहण्याचा योग आला का? हो, माझा गडबड मध्ये, म्हणजे दिसायला आपल्याला 300 किलोची नाचुका दिसते आणि आपल्याला असं वाटतं किती भाकऱ्या तोडत असेल आणि किती घमेलेभर भात खात असेल, पण मला एकही अंदाजा कण खायला नाही मिळायचं. आणि 5 वाजता मेकअपला बसले की रात्री 12 वाजता शूटिंग संपायचं आणि तोपर्यंत मी उपाशी राहायची, कारण का माझे ओठ पण खोटे होते आणि पूर्ण मेकअप जो आहे तो डिस्टर्ब होतो, कारण का जेव्हा आपण खायला जातो तेव्हा लाळ तोंडामध्ये येते आणि ती पूर्ण डिस्टर्ब करत होती माझ्या मेकअपला. सो 43 दिवस मी इतके तास नाही खाल्लो होतो काहीच, म्हणजे नाजुका नाजुकाला क्रिएट करण्यासारखं क्रिएट करण्यासाठी तृप्ती भोईरने घेतलेले एफर्ट्स. नाजुकाचं डायट ओ गॉड, ओके. सो व्हेन नाजुका जेव्हा असते तेव्हा नाजुका केक खाते, ठीक आहे, नाजुकाला चपात्या खूप भरमसाठ नाजुकाला चपात्या लागतात जेव्हा नाजुका सिनेमामध्ये काम करतो, तेव्हा नाजुकाला गोड खूप आवडतो. नाजुकाचा बेसनचा लाडू जेव्हा नवरा एवढ्याचा बेसनचा लाडू देतो, नाजुका एवढा मोठा बेसनचा लाडू आणि तो खाते. सो दिस इज हाऊ लार्जर दॅन लाईफ सारखी नाजुका आहे. अनदर थिंग इज या सिनेमामध्ये द ग्रेट खली यांनी मला मदत केलेली, म्हणजे ते असोसिएट आहे या सिनेमा बरोबर आणि त्यांनी 3 WWE रेसलर्स ह्या सिनेमामध्ये आम्हाला म्हणजे मिळवून दिली आणि त्यामुळे आम्ही WWE रेसलर्स बरोबर हा सिनेमा करू शकलो. प्लस या सिनेमामध्ये खरा सुमो आहे जो खरा खर्च 300 किलोचा आहे. उषा नाडकर्णी त्या सासू म्हणून आपल्या महाराष्ट्राला लाभलेल्या आहेत आणि त्यांची जागा कोणीच बदलू शकत नाही. सो त्या ह्या सिनेमामध्ये जयवंत वाडकर, पहिल्यांदा जयवंत वाडकर एका वेगळ्या भूमिकेमध्ये लोकांना भेटणार आहे. म्हणजे खमंग फोटेक मी तुला विचारणार आहे रॅपिड फायरचे काही
क्वेश्चन्स आणि तुला अजिबात विचार न करता ते पटकन सांगायचं. कठीण आहे की बापरे. तर मी काही सेलिब्रिटीजची नावं घेणार आहे, तुला आता सांगायचंय की त्यांना बघून तुला कुठल्या पदार्थांची आठवण येते. आय लाईक दिस. ओके वा. तुझे को ऍक्टर सुबोध भावे. साजूक तुपामधलं मोदक. वा. उषाताई नाडकर. तव्यावरची कोळंबी तरतर करत वाजत असते ना अशी तळटाने. गजेंद्र आहिरे. गजेंद्र आहिरे. गजेंद्र आहिरे म्हणजे आपण माहितीये ते आपण मिसळ पाव खातो त्यावरची तरी मागत खातो असतं ते कट कट तो कट आहे. झंझणे. झंझणे. भरत जाधव. भरत जाधव. भरत जाधव ऐकले. He is like, you know, Maharashtra's favorite dish, Vangya Chakri. Wow. Yes. Music director, Ilya Raja. Oh. That's a now it's like, legend. Idli's sat on the thing. Because I don't know how to do it, but I don't know how to do it. I don't know how to do it. I don't know how to do it. But, I'm going to talk about it. 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 अपने ये तो उल्टा है. बोलो ठीक है. लेट्स ट्राई. शार्क. शार्क. मीट. कोई ना कमाल तो मीट. शार्क. पापलेट. पापलेट. हाँ है चांगले है. नेहा पे मुझसे. चिंबोरी. तिघारी डोळ्याची माणसे. ती पण मीच. शार्क पण मी. कार्ली पण मीच. लगेच बोलले की मी मीच. कार्ली. कुणीतरी आहे डोक्यात. बरं कारलं कोण. बरं कडू कारलं. अगदी हेल्दी असत. पण हेल्दी असत. सांगते मी कोण. लता नार्वेकर. म्हणजे त्या अशा आहेत की त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखे. म्हणजे गरजेची. म्हणजे इंडस्ट्रीला ती त्या बाईसारखी म्हणजे गरज आहे. हेल्दी आणि व्हेरी स्ट्रॉंग. सगळं साफ करणारी वगैरे सगळं. आता सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न. तुझ्या आयुष्याची रेसिपी सांगा मला. खूप स्ट्रगल आयुष्यात केले आणि अजूनही स्ट्रगल करते. आणि त्यामुळे सगळं असं तडतडलेलं लाल लाल भडक. खूप सारी तरी. खूप सारा मसाला. पण फायनल जे येणार ते एकदम टेस्टी. अशा प्रकारचं माझा आयुष्य एकदम झणझणीत. मला करंजी बरोबर डब्बा म्हणते. हा डब्या माझा डोळा आहे. आणि त्यामुळे तुझ्या झणझणीत आयुष्याचा थोडासा गोडवा मिळावा म्हणून मी तुला करंजी आणलेली आहे. थँक्स फॉर करंजी. थँक्यू तृप्ती. माझा गर्भ पाहायचा आहे 26 ऑक्टोबरला.